अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडला पुरातन ठेवा। मूर्ती, चरण पादुका आणि बरच काही। राम मंदिराचे पुरावे सापडले। अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे। इथल्या राम जन्मभूमी परिसरात खोदकाम करण्यात येत आहे। याच खोदकामादरम्यान मोठा पुरातन ठेवा मंदिर समिती ट्रस्टच्या हाती लागलाय। हे अवशेष पहा, कोरीव काम केलेल्या या शिळा साध्या सुध्या नाहीत। हे आहेत पुरातन मूर्तींचे अवशेष, चरण पादुका। राम मंदिरासाठी 40 फूट खोल पाया खोदला जातोय। या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडले। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रशासनाच्या माहितीनुसार 20 फूट खोदकाम केल्यानंतर इथं वेगवेगळ्या वस्तू सापडण्यास सुरुवात झाली। सीता रसोईच्या उत्खननात पाटा, वरवंटा आणि लाटणं देखील सापडलंय। तर मानस भवनच्या उत्खननावेळी चरण पादुका सापडलीय। मंदिराच्या ट्रस्टनं या सर्व वस्तू सुरक्षित ठेवल्यात। राम जन्मभूमी परिसरात आधीपासूनच मंदिर होतं असा दावा सुरुवातीपासूनच केला जात होता। आता उत्खननावेळी हे अवशेष सापडल्यानं इथं मंदिर होतं ही शक्यता नाकारता येत नाही। खुदाई में जब शुरुआत में हुई है तो कुछ ना कुछ पत्थरों के अवशेष मिले हैं जो प्राचीन हैं। लगभग 20 फीट के बाद तो बिल्कुल प्योर मिट्टी मिली है जिसको कि रामसेवकपुरम में और अपने कैंपस में ही संरक्षित किया गया। अर्थात उत्खननात सापडलेल्या मूर्ती नेमक्या कोणाच्या आहेत, दगडी वस्तू नेमक्या कोणत्या काळातल्या आहेत याची तपासणी पुरातत्व विभागामार्फत केली जाणार आहे। त्यानंतरच या दाव्यातलं तथ्य समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे 24